तर अजून एक मोठी खुशखबर आपल्यासमोर आलेली आहे आणि असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनिअरची वेकेन्सी लवकरात लवकर येईल याचे पूर्ण चान्सेस आपल्यासमोर इथे दिसत आहेत महावितरण म्हणजेच महाडिस्कॉम कडून चीफ इंजिनिअर आणि सुप्रिंटेंडंट इंजिनिअरिंगसाठी ऑलरेडी वेकन्सी निघालेली आहे कालच आपल्यासमोर हे नोटिफिकेशन आलं आहे सहा जुलै इथे तारीख पाहू शकतो ॲडव्हर्टाइजमेंट नंबर फोर टू थाउजंड अँड ट्वेंटी थ्री असिस्टंट इंजिनिअर आणि ज्युनियर इंजिनिअरसाठी आपण आंदोलन सुद्धा केलं होतं तर त्याचा नक्कीच काहीतरी फायदा होताना आपल्याला थोड्या दिवसामध्ये दिसेल ह्याची सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे कदाचित आपल्याला कामाला येतील म्हणजे डेट कधी असू शकते टेंटेटिव्ह डेट काय असू शकते ॲडव्हर्टाइजमेंट कधी येऊ शकते एक्झाम आपली कधी होऊ शकते या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया आणि काही जे काही डाऊट्स असतात मुलांना ते पण आपण एकदा पाहून घेऊया तर चीफ इंजिनिअर आणि सुप्रिटेंडेंट आपण इथे वॅकन्सी पाहू शकतो चार आणि इथे बार अपला में जे 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 आहे ठीक आहे आपलं मेन काम आहे की असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनिअरच तर त्यामुळे आपण पे स्केल वगैरे इन डिटेलमध्ये नको जाऊया हे सगळे जे सगळे जे काही आहेत आतापर्यंत रिक्रुटमेंट निघालेले आहेत ह्याच्यामध्ये दिसतात त्या त्या सगळ्या एक्सपिरियन्स बेसिसवर आहे फ्रेशरसाठी कोणतीच नाही आहे फ्रेशरसाठी आपण वाट पाहूया ओके एज लिमिट वगैरे इकडे त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि काही स्टुडंटना डाऊट होता की त्यांचं एज आहे ते थोडं होते है, ते ते सरकार आ, ज़, 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 पार होते तर त्यामुळे त्यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन मिळू शकतं का तिथे तुम्ही पाहू शकता की दोन वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळू शकतं नवीन सरकारच्या धोरणाप्रमाणे ऑलरेडी तीन मार्च दोन हजार तेवीस मध्ये सर्क्युलर आलं होतं त्याच्यामध्ये प्रत्येकाला दोन वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळू शकतो कोरोनाच्या टाइममुळे जे काही एज जम ज्या स्टुडंट पार झालं होतं तर त्यांच्यासाठी हे बेनिफिशियल होणार आहे जे एकदम बॉर्डरवर असतील एजसाठी तर त्यांना दोन वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे तर आपल्याला असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनिअर इंजिनिअरसाठी सुद्धा हे मिळू शकतं हे टेंटेटिव्ह आतापर्यंत आपण बघूया परमनंट ऍडव्हर्टाइजमेंट आली म्हणजे फायनल ऍडवर्टाइजमेंट आली की त्याच्यामध्ये आपल्याला समजून येईल पण तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेरेशन करू शकता ओके ज्यांना डाऊट होता की आम्ही प्रिपेअर करू की नको करू आम्ही एकदम एजवर आहोत एज आमचं पार होत आहे तर त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर करू की नको करू तर तुम्ही नक्कीच प्रिपेअर करा तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळून जाईल ओके त्यानंतर पुढे आपण डेट वगैरे बघूया इथे काय काय आहेत है, फिजिकली हँडिकेपसाठी सुद्धा इथे रिझर्वेशन ठेवलेलं आहे तर आपल्याला एज एसाठी सुद्धा नक्कीच दिसतील आणि लवकरात लवकर वॅकन्सी येतील तुम्ही अजूनपर्यंत अभ्यासाला लागला नसाल तर आता अजून आता कसली वाट बघताय ऑलरेडी आपल्याकडे महाट्रान्सपोर्टचं शॉर्ट नोटीस आलेले आहे म्हणजे फिक्स इथे असिस्टंट इंजिनिअरच्या जागा आहेत डिप्लोमा बेसिसवर आहे की नाही आहे ते आपल्याला अजून डाऊटफुल आहे पण ते आपण फुल नोटिफिकेशन आल्यावर कन्फर्म होईलच आपल्याला पण इकडे ए आणि जेई दोन्हीची आपल्याला वॅकन्सी दिसेल तर डिप्लोमा स्टुडंटने ह्याच्यासाठी तरी ऍटलीस्ट नक्की प्रिपेअर करायला स्टार्ट करा इथे ही जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याची त्यांनी टेंटेटिव्ह डेट सांगितली आहे जे काय सिलेक्शन प्रोसेस ते ड्युरिंग द मंथ ऑफ ऑगस्ट इथे त्यांनी सांगितलेलं आहे तर आपल्याला असिस्टंट इंजिनिअर ज्युनियर इंजिनिअरची वेकन्सी आहे ती ऑगस्टच्या आसपास किंवा ऑगस्टच्या आधीसुद्धा जर चांगलं झाले न्यूज असेल तर लवकरात लवकर आपल्याला दिसू शकते आत्तापर्यंत तरी आत्तासाठी तरी ऑगस्टच्या टेन्टेटिव्ह डेटमध्ये आपल्याला नोटिफिकेशन दिसू शकते आणि त्यानंतर एखाद ते दोन महिन्यामध्ये आपल्याला फायनल जी आहे ती एक्झाम येते होऊ शकते जसं ट्रान्सफोरसाठी पण आपण तेच प्रेडिक्ट केलेलं होतं की ऑगस्टच्या महिन्यामध्ये आपल्याला दिसू शकते फुल नोटिफिकेशन आहे ते आणि एक ते दोन महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपले एक्झाम येते होऊ शकते सेम फॉर द डिस्कॉमसाठी सुद्धा ओके तर एवढंच तुम्हाला एक शॉर्ट नोटीस द्यायचा होता की तुम्ही आतापर्यंत प्रिपेअर केलं नसेल प्रिपेरेशनसाठी अजून स्टार्ट केलं नसेल तर लवकरात लवकर स्टार्ट करा आणि एक आत्ताच एक शॉर्ट फक्त एक अपडेट देतो की लवकरात थोड्या दिवसांमध्ये एक खूप मोठी खुशखबर तुमच्यासाठी येणार आहे सरप्राईज अनाऊन्समेंट मी लवकरात लवकर तुमच्यासाठी डिक्लेअर करेन काय आहे ते तर ते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तो अपडेट जाणून घेण्यासाठी आणि काय सरप्राईज अनाऊन्समेंट आहे हे लवकरात लवकर तुम्हाला समजू याच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण प्रिपेरेशनचा ग्रुप बनवलेला आहे महाट्रान्सकोसाठी तसा डिस्कॉमसाठी सुद्धा आपण ग्रुप बनवूया पण तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला टेलिग्रामचा एक मेन ग्रुप आहे ते सगळ्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पंच्याहत्तर दिवसाचा प्लॅन कसा असतो कसा असावा महावितरणसाठी महा ट्रान्सकोसाठी महा, पण ऑलरेडी बनलो म्हणजे महापारेषाणसाठी त्याची लिंक तुम्हाला इथे मिळून जाईल जर जा तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर आत्ताच तुम्ही पाहू शकता आणि सेम महाडिस्कॉमसाठी सुद्धा याच प्रकारे तुम्ही प्रिपेरेशनला तयारी करू शकता ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिक सोबत